नमस्कार, नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वयंपाकघर म्हणजे मिनी दवाखाना असतो. आजीबाईच्या बटव्यातले बरेचसे उपाय हे आपल्याला स्वयंपाकघरात मिळतातच. जेवणाची रंगत वाढवणारा, सहजतेने उपलब्ध होणारा कढीपत्ता आपण काही वेळा दुर्लक्षित करतो. जेवणाच्या ताटात आला तरी त्याला बाजूला काढून ठेवतो. हा कढीपत्ता तुम्ही बाजूला न काढता खायचा असतो, पण बऱ्याचदा तो खाल्ला जात नाही, आवडत नाही म्हणून किंवा आणखी काही कारण असतील. तर अशा या कढीपत्त्याची चटणी जर तुम्ही केलीत तर जेवणाची रंगत तर वाढतेच, पण त्याशिवाय ही चटणी देखील खूप आवडीनं खाल्ली जाते. ताटामध्ये फक्त तोंडी लावण्यासाठी नाही, तर एखादी रस्सा भाजी करायची असेल तर त्या भाजीला घट्टपणा आणण्यासाठी देखील ही चटणी तुम्ही वापरू शकता. अशी ही 2-in-1 चटणी आहे. आता इथे आपण भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे. यामध्ये खरं पाहिलं तर तसं कोणतंही प्रमाण नाही घेतलं तरी देखील चालणार आहे. पण इथे एक मोठा कटोरा भरून आपण कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलीत. थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आपल्याला ही भाजून घ्यायची आहेत. कढीपत्त्याची पाने कुरकुरीत होईपर्यंत भाजायची आहेत, म्हणजे आपल्याला ती मिक्सरवरती फिरवून त्याचा भुगा करणं सहज शक्य होतं. तर आता ही पाने व्यवस्थित भाजून घेऊन आपल्याला उरलेले जिन्नस भाजायचे आहेत. या कढीपत्त्याच्या चटणीमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे पदार्थ वाढवू शकता किंवा कमी करू शकता. इथे मी साधारणपणे 1-1 वाटीच्या प्रमाणात बाकीचे पदार्थ घेतलेले आहेत. यातले न आवडीचे पदार्थ तुम्ही टाळू शकता, पण खरं तर यामध्ये हे तर तुम्ही टाकाच, पण आणखी जरी काही तुम्हाला आवडत असेल तरी तुम्ही यामध्ये पदार्थ वाढवू शकता. कढीपत्ता भाजून झाल्यानंतर आपण याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे, शेंगदाणे टाळायचे असतील, ॲलर्जी असेल, ते फक्त शेंगदाणे टाळू शकतात. नाहीतर या शेंगदाण्यांमुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण एखाद्या रस्सा भाजीमध्ये घट्टपणा येण्यासाठी ही चटणी वापरणार आहोत, तर त्यावेळी देखील हे शेंगदाणे बाइंडिंगचे काम खूप छान करतात. तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण याच कढईमध्ये पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे किंवा पांढरे तीळ हे आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायचे आहेत. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला तीळ आणि जवस खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचसोबतच सांधेदुखी, केस गळती यामध्ये तीळ जवसाची चटणी अतिशय गुणकारी मानली जाते. तर याला आणखीन एक थोडा फ्लेवर म्हणून आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकतो आहोत, त्यामुळे याची चव नक्कीच वाढते आणि चवीसोबतच त्याचे गुण देखील वाढले जातात. छान खरपूस आणि आपल्याला मंद गॅसवरती हे सर्व भाजून घ्यायचं आहे. जवस देखील आरोग्यासाठी खूप चांगले असतात. फक्त जवसाची चटणी देखील केली जाते, जवसाचे लाडू देखील केले जातात. जवसाचे लाडू देखील अतिशय गुणकारी आणि अप्रतिम चवदार असे असतात. यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते पहा आणि एकदा नक्की करून पहा. आता हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे. सुरुवातीला फक्त आपण कढीपत्ता फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर हे सर्व जिन्नस थंड झाले की मग आपल्याला फिरवायचे आहेत. हे करत असताना यातच मी मिरची पावडर आणि मीठ टाकत आहे. तीळ, शेंगदाणा, जवस हे सगळे थोडेसे तेलकट पदार्थ आहेत आणि यामध्येच आपण कढीपत्ता टाकल्याने याला एक थोडासा ओलसरपणा असतो, तेलकटपणा असतो, त्यामुळे हे चटणी खाण्यासाठी खूपच छान लागते. मिक्सरच्या भांड्यातच तिखट आणि मीठ टाकत असल्यामुळे सगळीकडे एकसारखा तिखटपणा जाणवतो आणि मस्त चवदार अशी कढीपत्त्याची चटणी तयार होते. तुमच्याकडेही जर असाच कढीपत्ता भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल किंवा घरातील कढीपत्ता खात नसतील तर त्यांच्यासाठी ही कढीपत्त्याची चटणी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि आवडली तर कॉमेंट करायला विसरू नका. तसंच चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील.